एक मोठी बातमी आहे. शिवसेना पक्षाचा आज 58वा वर्धापन दिन आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि शिंदेच्या शिवसेनेकडून वर्धापन दिनाची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. वरळी डोममध्ये शिंदेंचा वर्धापन दिन साजरा होतोय, तर सायनच्या षणमुखानंद हॉलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय. वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी बॅनरबाजी झालेली आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठाकरे आणि शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना ते आता काय मार्गदर्शन करतात याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे. शिंदे गटाकडून वरळीमध्ये जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे, बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. याशिवाय जर आपण बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेने देखील वर्धापन दिनाची जय्यत तयारी केलेली आहे. षणमुखानंद हॉल या ठिकाणी आता ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा जो आहे तो होणार आहे, तर वरळी डोम या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यक्रम आहे. दोन सलग दुसरं वर्ष आहे दोन अशा पद्धतीचे वर्धापन दिन साजरे होत आहेत. तिकडूनही सांगितलं जाते की आम्हीच खरे आहोत, इकडूनही सांगितलं जात आहे आम्हीच खरे आहोत, काय नेमकं? नाही, मला काही खरे विरे या वादात जायचं नाहीये, कारण आदळापट आरडाओरडा नकली लोकांना करावा लागतो, आर्ग्युमेंट्स कराव्या लागतात. मला असं वाटतं सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते, शत्रू विश्वास ठेवत नाहीत आणि मित्र स्पष्टीकरण मागत नाहीत, आणि महाराष्ट्रासाठी वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना ही कायम दोस्ताच्या मित्राच्या भूमिकेमध्ये राहिलेली आहे, त्यामुळे आम्हाला कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही. राहिला प्रश्न एखादा कुणी क्लोन इव्हेंट करत असेल तर अशा क्लोन इव्हेंट करणाऱ्या लोकांवर आम्हाला बोलायचं नाही. फार तर एवढं सांगू शकतो की बाटगा अधिक कडवट असतो, त्यामुळे बाटग्याला हे सांगायची गरज पडते माझा रंग भगवा आहे, मी वाघ आहे. वाघाला वाघ आहे हे सांगायची गरज नसते, वाघ बस एंट्री करतो आणि सन्नाटा पसरतो. पण जेव्हा एखादा सांगतो ना मी वाघ आहे मी वाघ आहे, तर त्यावेळेला ते क्लोन असतात, ते असे पांघरून घेऊन आलेले असतात आणि ते असं पटकथेमध्ये सांगावं लागतं की अमुक एक पात्र वाघाचं पात्र यांनी रंगवलेलं आहे असं. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेशसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. खरं तर लोकसभेमध्ये 15 पैकी 7 जागा आम्ही जिंकल्या, त्याच्यामुळे हा एक विजयोत्सव आहे आणि पुढे येणाऱ्या विजयाची ही मला वाटतं एक सुरुवात आहे, कारण विधानसभेमध्ये सुद्धा परत एकदा आम्हाला भगवा फडकवायचा आहे, परत एकदा एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं आहे, त्याच्यामुळे ही ती सुरुवात आहे. आज त्या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे, कारण ही हिंदुत्वावर चालणारी बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे, ज्याचं ज्या पक्षाचं नाव हे शिवसेना आहे आणि ज्याचं चिन्ह धनुष्यबाण आहे. एक लक्षात घ्या की लोकसभेत सुद्धा 13 सीट सुद्धा तुम्हाला मिळणार नाही असा एक नरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं, परंतु माननीय शिंदे साहेबांच्या या शिवसेनेला 15 सीट्स मिळाल्या आणि त्यातल्या आम्ही 7 जिंकल्या, त्याच्यामुळे सीटची काळजी तुम्ही करू नका, सीट सुद्धा आम्ही घेणार, जिंकून पण आम्ही येणार आणि धनुष्यबाण आणि भगवा घेऊन आम्ही विधानभवनात जाणार आणि शिंदे साहेब परत एकदा मुख्यमंत्री होणार हे लक्षात ठेवा.